वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. कंटिन्यूइंग विथ अवर लास्ट टॉपिक. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. DNA हा जेनेटिक मटेरियल आहे किंवा नाही याच्याबद्दल शास्त्रज्ञांना काहीच माहिती नव्हतं. मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले. नंबर ऑफ सायंटिस्ट कॅरीड आउट नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स. बरोबर. त्याच्यापैकी 3 महत्त्वाचे एक्सपेरिमेंट्स आपल्याला बघायचे आहेत. बरोबर. कोणते कोणते? तर पहिला आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंटला आपण सुरुवात केली होती ना मागच्या वेळेला. तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथने काय केलेलं होतं? ग्रिफिथने स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी नावाचा ऑर्गॅनिझम वापरला होता. ओके. ग्रिफिथ हॅज यूज्ड द ऑर्गॅनिझम स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी. आता त्याने हाच ऑर्गॅनिझम का यूज केला होता? तर न्यूमोनियामुळे अनेक लोक मरायचे. ही खूप जुनी 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर न्यूमोनियामुळे अनेक लोक मरायचे. मग ग्रिफिथ त्या न्यूमोनियाच्या ऑर्गॅनिझमवरती एक्सपेरिमेंट करत होता की या न्यूमोनियाला कसं नीट करता येईल. तर ग्रिफिथच्या असं लक्षात आलं की या स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे न्यूमोनिया होतो, हा बॅक्टेरियाच्या 2 स्ट्रेन्स आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रेन्स. बरोबर. आणि या 2 स्ट्रेन कोणत्या? तर पहिली स्ट्रेन आहे एस टाईप. मागच्या वेळेला आपण हे लिहिलं होतं एस टाईप. आता ही स्ट्रेन कशी आहे? व्हायरुलंट. व्हायरुलंट मीन्स विच कॅन प्रोड्यूस अ डिसीज. स्मूथ. बरोबर. पॅथोजेनिक, ज्याच्यामुळे आजार पसरतो त्याला म्हणतात पॅथोजेनिक, आणि ज्याच्यामुळे आजार पसरत नाही त्याला म्हणतात नॉन पॅथोजेनिक. बरोबर. म्हणजे बघा, आपल्या आजूबाजूला करोडो लाखो बॅक्टेरिया असतात. लाखो बॅक्टेरिया रोज आपल्या शरीरात जात असतात तोंडावाटे नाकाद्वारे. मग प्रत्येक वेळेला आपण आजारी पडतो का? प्रत्येक वेळेला आपण आजारी पडतो का? नाही. तर काही बॅक्टेरिया जे पॅथोजेनिक आहेत, म्हणजे जे आजार पसरवतात, ते जर आपल्या शरीरात गेले तरच आपण आजारी पडतो. मग जे बॅक्टेरिया किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आजार पसरवतात त्यांना म्हणतात पॅथोजेनिक, आणि जे आजार पसरवत नाहीत त्यांना म्हणतात नॉन पॅथोजेनिक. बरोबर. मग एस टाईप कशी आहे? आजार पसरवणारी स्ट्रेन आहे. एनकॅप्सुलेटेड म्हणजे काय? तर याच्या शरीराच्या भोवती एक असा कॅप्सूलचा लेअर आहे. बरोबर. कॅप्सूलचा लेअर आहे. त्याच्यामुळे त्याचं जी सेल आहे त्या सेलचा बाह्य भाग हा स्मूथ आहे. बरोबर. म्हणून त्याला म्हणतात एस टाईप. एस म्हणजे स्मूथ. बरोबर. म्हणजे बघा, समजा एक्झाम्पल हा बॅक्टेरिया आहे, राईट. आता याच्या भोवती समजा एक अशी कॅप्सूल असेल. बरोबर. अशी कॅप्सूल असेल तर आता हा कसा होऊन जाईल? हा झाला स्मूथ. पण आता जर याच्या भोवती कॅप्सूल नसेल तर हा कसा झाला? रफ. बरोबर. म्हणून दुसरा जो टाईप आहे दॅट इज आर टाईप. सेकंड वन इज आर टाईप. कळलं? आर टाईप कसा आहे? अव्हायरुलंट. अव्हायरुलंट म्हणजे जो हार्मफुल नाही आहे. रफ म्हणून आर. आता तो रफ काय? तर बिकॉज इट इज नॉन कॅप्सुलेटेड, त्याला बाहेरच्या बाजूने कॅप्सूल नाही आहे, अँड सो इट इज नॉन पॅथोजेनिक. इट इज नॉन पॅथोजेनिक म्हणजे तो बॅक्टेरिया हा विषारी असेल, आजार पसरवणारा असेल की नसेल
हे कोणावरती ठरतं बघा, इट डिपेंड्स ऑन द कॅप्सूल. ज्या बॅक्टेरियाच्या सेलभोवती कॅप्सूल आहे तो बॅक्टेरिया पॅथोजेनिक आहे, ज्याच्या सेलभोवती कॅप्सूल नाही आहे तो नॉन पॅथोजेनिक. ठीक आहे, आता ग्रिफिथने काय केलं ते आपण बघू. कळलं ना तुम्हाला? नक्की कळलं आहे. बघा, परतच कागदाचंच उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो. समजा हा बॅक्टेरिया आहे, ओके. याच्या काही स्ट्रेन्स, दोन स्ट्रेन्स असतात. एक स्ट्रेन अशी असते जिच्या भोवती पूर्ण आवरण आहे, कॅप्सूल आहे, त्याच्यामुळे ही कशी झाली, स्मूथ. मग जी स्मूथ असते ती आजार पसरवते, पॅथोजेनिक आहे. आणि जी रफ आहे, जी रफ आहे ती आजार पसरवत नाही, इट इज नॉन पॅथोजेनिक. ठीक आहे, आता ग्रिफिथने त्याचा एक्सपेरिमेंट चार स्टेपमध्ये केला होता, ओके. ही कॅरीड आउट हिज एक्सपेरिमेंट इन फोर स्टेप्स. आणि कोणावरती केला होता त्याने त्याचा एक्सपेरिमेंट? तर त्याने एक्सपेरिमेंट केला होता माईसवरती. कॅरीड आउट हिज एक्सपेरिमेंट ऑन माईस, राईट. काय केलं बघा ग्रिफिथने, पहिल्यांदा त्याने आर टाईपचे बॅक्टेरिया घेतले, आर स्ट्रेनचे बॅक्टेरिया घेतले. आणि या आर स्ट्रेनच्या बॅक्टेरियाला उंदराच्या शरीरामध्ये इंजेक्ट केलं, टोचलं. पण आर टाईपचे बॅक्टेरिया कसे आहेत? नॉन पॅथोजेनिक आहेत, त्याच्यामुळे इथे कोणत्याही उंदराला न्युमोनिया झाला नाही आणि सगळ्याच्या सगळे उंदीर जिवंत राहिले, ऑल सर्वाइव्ड, ओके. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ग्रिफिथने काय केलं, एस टाईपचे बॅक्टेरिया घेतले, स्मूथ बॅक्टेरिया, दे आर इंजेक्टेड टू माईस, त्यांना उंदरांमध्ये टोचलं. आता एस टाईप कशी आहे? पॅथोजेनिक आहे, त्याच्यामुळे सगळ्या उंदरांना न्युमोनिया झाला आणि सगळ्याच्या सगळे उंदीर मरून गेले, ओके. लक्षात आलं? नीट लक्ष द्या. हां, आर टाईपमध्ये काय केलं, आर टाईपचे बॅक्टेरिया घेतले, त्यांना इंजेक्ट केलं, पण त्यांच्यामुळे काही न्युमोनिया होत नाही, ते नॉन पॅथोजेनिक आहेत, तर सगळ्याच्या सगळ्या उंदीर जिवंत राहिले. एस टाईपचे बॅक्टेरिया ज्या उंदरांना टोचले, तर एस टाईपच्या बॅक्टेरियामुळे न्युमोनिया होतं, त्याच्यामुळे सगळे उंदीर मरून गेले. मग तिसऱ्या स्टेपमध्ये त्याने काय केलं, हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया घेतले, म्हणजे काय, एस टाईपच्या बॅक्टेरियाला गरम केलं, हीट केलं. आता बॅक्टेरिया जे आहेत दे आर प्रोटीन इन नेचर, आणि कोणतंही प्रोटीन गरम केलं की ते कोॲग्युलेट होतं. अंडं गरम केलं की कसं कोॲग्युलेट होतं, अंडं कसं लिक्विड असतं ना, मग ते प्रोटीन, मग त्याला बॉईल केलं की ते कसं होतं, सॉलिड होतं, म्हणजे कोॲग्युलेट होतं, राईट. म्हणून आपण पाणी उकळून पितो का, तर त्याच्यामुळे त्या पाण्यातले सगळे जंतू मरून जातात, बॅक्टेरिया मरून जातात. दूध आपण गरम करून ठेवतो, भाजी आपण गरम करून ठेवतो, गरम केल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते सगळे मरून जातात. मग तिसऱ्या स्टेपमध्ये ग्रिफिथने काय केलं, एस टाईपचे बॅक्टेरिया घेतले, त्यांना गरम केलं, हीट केलं, हीट केल्यामुळे ते सगळे मरून गेले. मग हे मेलेले बॅक्टेरिया त्याने उंदरांमध्ये टोचले. आता जर ते बॅक्टेरिया मेलेले तर उंदरांना न्युमोनिया होईल का? न्युमोनिया होणार नाही, सगळ्याच्या सगळे उंदीर जिवंत राहिले, ऑल सर्वाइव्ड. आता चौथ्या स्टेपमध्ये अजून एक गंमत केली ग्रिफिथने. चौथ्या स्टेपमध्ये काय केलं, त्याने हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरियाचं मिक्सचर घेतलं, ओके. त्याने हिट किल्ड एस टाईपचे बॅक्टेरिया घेतले आणि त्याचं मिक्सचर केलं लाईव्ह आर टाईप बरोबर. त्याचं मिक्सचर कोणाबरोबर केलं?
जिवंत आर टाइप बरोबर, म्हणजे लक्षात येते आर टाइपचे बॅक्टेरिया जिवंत आहेत पण एस टाइपचे बॅक्टेरिया मेलेले आहेत. मग मेलेले बॅक्टेरिया आजार पसरवू शकतील का? नाही पसरवू शकणार. आर टाइपचे बॅक्टेरिया आजार पसरवतात का? आर टाइपचे बॅक्टेरियासुद्धा आजार पसरवत नाही, कारण ते नॉन पॅथोजेनिक आहेत. मग ग्रिफिथला असं वाटलं की जर हे मिक्सचर आपण उंदरांना दिलं तर कोणालाच न्यूमोनिया होणार नाही. का असं वाटलं त्याला? कारण एस टाईपचे बॅक्टेरिया सगळे त्याने मारून टाकले होते गरम करून, आणि आर टाईपचे बॅक्टेरिया तर आजार पसरवतच नाही, त्यांचा काही प्रश्नच नाही, ते चांगले आहेत बिचारे. पण यांचं मिक्सचर जेव्हा त्याने उंदरांना टोचलं ना, तेव्हा ग्रिफिथला खूप आश्चर्य वाटलं, कारण सगळ्या उंदरांना न्यूमोनिया झाला आणि सगळे उंदीर मरून गेले. आता ग्रिफिथ विचारात पडला, असं कसं काय झालं? बरोबर, एस टाईपचे बॅक्टेरिया तर आपण मारून टाकलेले होते, आर टाईपचे बॅक्टेरिया तर रोग पसरवू शकत नाही, मग उंदरांना न्यूमोनिया झाला कुठून? मग त्याला असं वाटलं की आपण जे बॅक्टेरियांना हीट केलं तर काही बॅक्टेरिया जिवंत राहिले असतील, म्हणून त्याने परत तो एक्सपेरिमेंट रिपीट केला. बरोबर, हायर टेम्परेचरला हीट केलं, परत त्याचं आर बरोबर मिक्सचर बनवलं, परत उंदरांना टोचलं, परत सगळ्या उंदरांना न्यूमोनिया झाला, सगळे मरून गेले. मग या मेलेल्या उंदरांच्या ब्लडमधून ग्रिफिथला एस टाईपचे बॅक्टेरिया मिळाले. आश्चर्याची गोष्ट अशी की हे जे मेलेले उंदीर होते त्या मेलेल्या उंदरांचं ब्लड जेव्हा त्याने कलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत हे बघितलं, तर ग्रिफिथला असं आढळून आलं की या सगळ्या मेलेल्या उंदरांमध्ये एस टाईपचे बॅक्टेरिया आहेत. आता ग्रिफिथ अजून विचारात पडला, कारण ग्रिफिथला माहिती होतं एस टाईपचे सगळे बॅक्टेरिया तर आपण मारलेले आहेत. मग एस टाईपचे बॅक्टेरिया आले कुठून, तयार कसे झाले? सो व्हॉट ग्रिफिथ हॅड इन्फर्ड, त्याने काय इन्फरन्स काढला, त्याने काय कन्क्ल्युजन काढलं? ग्रिफिथ शेड दॅट इन दिस एक्सपेरिमेंट समथिंग हॅड चेंज्ड द आर टाईप ऑफ द बॅक्टेरिया टू डेडली एस टाईप. ग्रिफिथ असं म्हणाला की कोणती तरी अशी गोष्ट होती त्याच्यामध्ये की ज्या गोष्टीने जे आर टाईपचे बॅक्टेरिया आहेत ज्यांच्यामुळे रोग पसरू शकत नाही त्यांचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं. बरोबर, परत जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट्स रिपीट केले तरी तेच रिझल्ट मिळाले. सो ही कन्क्ल्युडेड दॅट, ही शोड दॅट दिस चेंजेस वॉज जेनेटिक. हे जे चेंजेस आहेत हे जेनेटिक आहेत, म्हणजेच जेनेटिक मटेरियल हे एस टाईपमधून आर टाईपमध्ये गेलं, ज्याच्यामुळे आर टाईपचं रूपांतर एसमध्ये झालं. सो ग्रिफिथ शोड दॅट द चेंज वॉज जेनेटिक. सो जेनेटिक मटेरियल फ्रॉम हीट किल्ड एस टाईप समहाव चेंज्ड द आर टाईप इन टू एस टाईप. काहीतरी तिथे जादू झाली आणि जे आर टाईपचे जिवंत बॅक्टेरिया होते त्यांचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं. ही जादू कशी झाली हे ग्रिफिथला समजलं नाही,
कोणते जेनेटिक चेंजेस झाले हे सुद्धा ग्रिफिथला समजलं नाही किंवा समजून घेता आलं नाही. पण ग्रिफिथने एक अतिशय त्याला चांगलं नाव दिलं अँड ही कॉल्ड इट ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बरोबर, तो जो म्हणाला होता ना हे समथिंग आहे, काहीतरी आहे, हे काहीतरी म्हणजे काय, तर दिस समथिंग इज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल विच वॉज टेकन अप बाय आर टाईप फ्रॉम हिट किल्ड एस टाईप दॅट चेंज इट इन टू स्मूथ अँड एनकॅप्सुलेटेड एस टाईप. बरोबर, उदाहरण देऊन सांगू, आर टाईपचे बॅक्टेरिया होते बरोबर आणि हे दुसरे एस टाईपचे बॅक्टेरिया होते. पण एस टाईपचे बॅक्टेरिया मेलेले होते, आर टाईपचे बॅक्टेरिया जिवंत होते. पण जेव्हा हे दोघं एकत्र केले तेव्हा काय झालं, या आर टाईपच्या बॅक्टेरियाने एस टाईपच्या बॅक्टेरियामधून काहीतरी घेतलं आणि त्याच्यामुळे यांचं रूपांतर एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये झालं आणि त्यांच्या भोवती हा स्मूथ कॅप्सूल तयार झाली, त्याच्यामुळे ते डेडली बनले आणि त्यांनी सगळ्या उंदरांना मारून टाकलं. हे जे काहीतरी होतं जे इकडून इकडे गेलं त्या काहीतरीला ग्रिफिथने नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, पण अर्थातच या प्रयोगाला मर्यादा होत्या, लिमिटेशन्स होत्या, कारण ते काहीतरी काय आहे हे स्वतः ग्रिफिथलाच सांगता आलं नव्हतं. त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी हा एक्सपेरिमेंट मान्य केला नाही. ते म्हणाले आम्हाला अजून प्रूफ द्या. बरोबर, गिव अस मोर प्रूफ. सो नेक्स्ट एक्सपेरिमेंट वॉज कॅरीड आउट बाय एव्हरी मॅकार्टी अँड मॅक्लिओइड एक्सपेरिमेंट. द सेकंड मेजर ब्रेक थ्रू वॉज बाय एव्हरी मॅकार्टी अँड मॅक्लिओइड. राईट, यांनी काय एक्सपेरिमेंट केला बघा. यांनी सुद्धा हे सुद्धा 10 वर्ष एक्सपेरिमेंट्स करत होते. बघा, सायंटिस्ट फार डेंजर असतात. काही काही वेळेला सायंटिस्टचं अख्खा आयुष्य निघून जातं आणि काही काही वेळेला अचानक 10 सेकंदात एखादा शोध लागू शकतो. सो एव्हरी मॅकार्टी आणि मॅक्लिओइड हे सुद्धा 10 वर्ष याच्यावरती प्रयोग करत होते आणि 1944 साली शेवटी त्यांनी हे प्रूव केलं की जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, ग्रिफिथ ज्याला ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणाला होता, दॅट इज नथिंग बट द DNA. ओके, आता हे त्यांनी कसं प्रूव केलं, कोणता एक्सपेरिमेंट केला त्यांनी, तर त्यांचा एक्सपेरिमेंटसुद्धा अतिशय सिम्पल होता. राईट, त्यांचा एक्सपेरिमेंटसुद्धा एकदम सिम्पल होता आणि काय केलं त्यांनी, तर प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन्स म्हणजेच एन्झाईम्स काही आणि सम अदर मटेरियल फ्रॉम सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ एस टाईप अँड मिक्स्ड विथ हिट किल्ड एस टाईप अँड लाईव्ह आर टाईप सेपरेटली. त्यांनी काय केलं, तर जे एस टाईपचे बॅक्टेरिया होते ना, एस टाईपचे, या एस टाईपच्या बॅक्टेरियामधून DNA वेगळा काढला, बरोबर, RNA वेगळा काढला, त्याचे प्रोटीन्स वेगळे काढले आणि बाकीचं जे मटेरियल आहे ते वेगळं काढलं आणि या वेगळ्या केलेल्या गोष्टी त्यांनी हिट किल्ड एस टाईप आणि लाईव्ह आर टाईप बॅक्टेरियाबरोबर मिक्स केल्या.
बघा त्याच्यामुळे काय झालं, इथे हा प्रयोग त्यांनी कसा केला असेल ते आपण बघू. त्यांनी काय केलं, कल्चर बनवले, आर टाईपचे कल्चर बनवले, वेगळे वेगळे अर्थात वेगळ्या वेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये वेगळे वेगळे कल्चर बनवले, पण सगळ्या कल्चरमध्ये काय होतं, आर टाईपचे बॅक्टेरिया होते. अच्छा, तुम्हाला माहिती आहे ना आर टाईपचे बॅक्टेरिया आजार पसरवतात का? ते आजार पसरत नाही. आर टाईपचे बॅक्टेरिया नॉन पॅथोजेनिक आहेत. मग पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी एस टाईपचा डी एन ए टाकला, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये एसचा आर एन ए टाकला, तिसऱ्यामध्ये एस टाईपचा प्रोटीन टाकला, चौथ्यामध्ये एस टाईपचे अदर सबस्टन्सेस टाकले. ओके, आणि नंतर त्याची इथे वाढ होऊ दिली. परत याच्यातलं थोडं थोडं मटेरियल घेतलं आणि ते सेपरेट सेपरेट उंदरांना टोचलं, म्हणजे याच्यातून घेतलेलं वेगळ्या उंदरांना, याच्यातून घेतलेलं दुसऱ्या उंदरांना, याच्यातून घेतलेलं तिसऱ्या ग्रुपला, याच्यातून घेतलेलं चौथ्या ग्रुपला, असे सगळ्यांना ते इंजेक्शन टोचले. त्याच्यानंतर त्यांना असं आढळून आलं की ज्या आर टाईपच्या मिक्सचरमध्ये एस टाईपचा डी एन ए टाकलेला होता, फक्त त्या मिक्सचरमुळेच उंदीर मरून गेले, न्यूमोनिया झाला आणि मरून गेले. बाकी जिथे आर एन ए प्रोटीन किंवा बाकीचे सबस्टन्स टाकलेले होते अशा कोणत्याही आर टाईपमध्ये बदल झाला नाही, ते सगळेच्या सगळे नॉन पॅथोजेनिक राहिले. फक्त कोणता आर टाईप बदलला, कोणता आर टाईप बदलला, ज्या आर टाईपमध्ये एसचा डी एन ए टाकलेला होता. बरं, मग आता हे क्रॉस चेक कसं करायचं, क्रॉस चेक कसं करायचं, जसं मेंडलने बॅक क्रॉस केला होता बघा, आठवत आहे तुम्हाला, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, तसे यांनीसुद्धा अजून एक गंमत केली. यांनी काय केलं की प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम घेतले, आर एन ए डायजेस्टिंग एन्झाईम घेतले, म्हणजे जे प्रोटीनला डायजेस्ट करतात, जे आर एन एला डायजेस्ट करतात, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज प्रोटीएजेस, आर एन ए डायजेस्टिंग एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज आर एन एजेस. ओके, आणि एन्झाईम्स तिथे टाकले, पण याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशनवरती काहीही फरक पडला नाही. त्याच्यावरून त्यांनी असं मांडलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज नायदर प्रोटीन नॉर आर एन ए. ट्रान्सफॉर्मेशनचा आणि प्रोटीनचा, ट्रान्सफॉर्मेशनचा आणि आर एन एचा कोणताही संबंध नाही. मग आता राहिला कोण, आता राहिला कोणता, ते डी एन ए. मग त्यांनी वापरलं डी एन एज नावाचं एन्झाईम, डी एन एज एन्झाईम. जेव्हा हे डी एन एज एन्झाईम या कल्चरमध्ये टाकलं तेव्हा काय झालं, हा डी एन ए जो आहे तो डायजेस्ट होऊन गेला. डी एन एज एन्झाईममुळे डी एन ए डायजेस्ट झाला, डिस्ट्रॉय झाला, आणि आर टाईपचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं नाही. द ट्रान्सफॉर्मेशन वॉज इनहिबिटेड. याचाच अर्थ त्यांनी असं सांगितलं की डी एन ए इज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. हे त्यांनी उलट्या पद्धतीने सुद्धा सिद्ध करून दाखवलं. उलटी पद्धत म्हणजे एन्झाईम्स वापरून. जेव्हा त्यांनी प्रोटीएज किंवा आर एन एज एन्झाईम वापरले तेव्हा ट्रान्सफॉर्मेशनवरती कोणताही फरक पडला नाही. पण ट्रान्सफॉर्मेशनच झालं नाही, इथे कुठेच ट्रान्सफॉर्मेशन या इथे कुठेच ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. पण
जेव्हा त्यांनी डीएनएज एन्झाइम वापरलं तर या डीएनएज एन्झाइमने काय केलं, डीएनएला डिस्ट्रॉय करून टाकलं. ओके, डीएनए डिस्ट्रॉय झाला त्याच्यामुळे आर टाईपमध्ये कोणताही बदल झाला नाही आणि तो नॉन पॅथोजेनिकच राहिला. सो विथ दिस टू एक्सपेरिमेंट्स दे हॅव शोन दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज नथिंग बट डीएनए. पण तरीसुद्धा सायंटिस्टने हे मान्य करायला नकार दिला. सायंटिस्ट म्हणाले वी नीड मोर प्रूफ. शेवटी अजून 8 वर्षाने अल्फ्रेड हर्शे, ओके, अजून 8 वर्षाने अल्फ्रेड हर्शे आणि मार्था चेस या दोघांनी 1952 साली फायनली डीएनए हाच जेनेटिक मटेरियल आहे असं प्रूव्ह केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी बॅक्टेरियोफाजेस वापरले. दे हॅव यूज्ड बॅक्टेरियोफाजेस फॉर दिस. ओके, आता तुम्ही म्हणाल सर बॅक्टेरियोफाजेस म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आधी आपण बघू व्हॉट इज द हर्शे अँड चेस एक्सपेरिमेंट, राईट. बॅक्टेरियोफाज इज अ व्हायरस विच इन्फेक्ट्स बॅक्टेरिया अँड इज कंपोज्ड ऑफ डीएनए अँड प्रोटीन. व्हायरस इतके दरिद्री असतात, व्हायरस इतके डेंजर असतात. आता जसं कोरोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे, तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत स्टील टुडे 8 लाख लोक पूर्ण जगामध्ये या करोना व्हायरसने मेलेले आहेत. किती? 8 लाख. आणि ही संख्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे लोक मेले त्यांच्यापेक्षा जास्त आहे, राईट, अपार्ट फ्रॉम द ॲटम बॉम्ब. ओके, बाकीचे जे सैनिक पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मिळून मेले त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या आहे. पूर्ण जगात आज एका छोट्याशा व्हायरसमुळे 8 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, राईट. सो व्हायरस माणसांना इन्फेक्ट करतात, व्हायरस प्राण्यांमध्ये घुसतात प्राण्यांना इन्फेक्ट करतात, व्हायरस प्लॅन्ट्समध्ये जातात प्लॅन्ट्समध्ये पण आजार पसरवतात. पण व्हायरस इतके डेंजर असतात की ते बॅक्टेरियामध्ये सुद्धा घुसतात. व्हायरस ऑल्सो इन्फेक्ट्स द बॅक्टेरिया आणि जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना म्हणतात बॅक्टेरियोफाजेस. अँड दिस बॅक्टेरियोफाजेस आर मेड अप विथ डीएनए अँड प्रोटीन. हे दोन गोष्टीने बनलेले असतात, वन इज डीएनए अँड अदर इज प्रोटीन. मग या एक्सपेरिमेंटसाठी हर्षे आणि चेस यांनी रेडिओ ॲक्टिव्ह P32, रेडिओ ॲक्टिव्ह P32 आणि रेडिओ ॲक्टिव्ह S35, P फॉर फॉस्फरस अँड S फॉर सल्फर, बरोबर, ह्या दोन गोष्टी वापरल्या. रेडिओ ॲक्टिव्ह P32 अँड रेडिओ ॲक्टिव्ह S35. ओके, आता हेच कशासाठी वापरलं त्यांनी, तर बघा हा जो व्हायरस आहे बॅक्टेरियोफाज व्हायरस हा दोन गोष्टींनी बनला आहे, डीएनए आणि प्रोटीन. ओके, तर डीएनएमध्ये असतो फॉस्फरस, डीएनएमध्ये असतो फॉस्फरस आणि प्रोटीनमध्ये असतो सल्फर.
प्रोटीनमध्ये असतो सल्फर. किंवा उलटं जर तुम्ही म्हणाल तर डी एन एमध्ये सल्फर नाही आहे आणि प्रोटीनमध्ये फॉस्फरस नाही आहे. पण असं नका लक्षात ठेवू, सरळच लक्षात ठेवा, डी एन एमध्ये फॉस्फरस आहे आणि प्रोटीनमध्ये सल्फर आहे. ठीक आहे, तर पुढे काय? हर्षे आणि चेसने काय केलं? दे ग्रीव व्हायरसेस ऑन मीडियम कंटेनिंग P32 अँड सम विथ S35. त्यांनी या व्हायरसची वाढ केली. काही व्हायरस हे P32 मीडियममध्ये वाढवले, काही S35 मीडियममध्ये वाढवले. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की व्हायरस ग्रोन इन P32 कंटेन्स DNA दॅट इज रेडिओ ॲक्टिव्ह, कॉल्ड ॲज लेबल्ड DNA. बट नॉट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. RA म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह, RA म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह. असं का झालं? ज्या व्हायरसमध्ये फॉस्फरस टाकलेला होता, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस टाकलेला होता, त्या व्हायरसचा जो DNA आहे तो DNA रेडिओ ॲक्टिव्ह सापडला. पण त्याच्या प्रोटीनमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी नव्हती. असं का झालं? कारण फॉस्फरस हा फक्त DNAमध्ये असतो, फॉस्फरस हा प्रोटीनमध्ये नसतो. त्याच्यामुळे हा रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस फक्त DNAमध्ये गेला, तो प्रोटीनमध्ये गेलाच नाही. मग कसा काय सापडेल प्रोटीनमध्ये? तसंच दुसरं उदाहरण, जे व्हायरस S35 वापरून वाढवले होते त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होतं, पण त्यांचा DNA रेडिओ ॲक्टिव्ह नव्हता. त्यांचा DNA रेडिओ ॲक्टिव्ह नव्हता. आता असं का झालं? तर परत तेच कारण, सल्फर जे आहे ते प्रोटीन्समध्ये असतं, सल्फर DNAमध्ये नसतं. म्हणून जेव्हा तुम्ही रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर वापराल तेव्हा तो कुठे सापडेल तुम्हाला? प्रोटीनमध्ये सापडेल. DNAमध्ये सापडेल का? नाही सापडणार, कारण DNAमध्ये सल्फरच नाही आहे. सल्फर कुठे आहे? प्रोटीनमध्ये. सल्फर इज प्रेझेंट इन प्रोटीन्स बट इट इज ॲबसेंट इन DNA, राईट? मग थोडक्यात जर तुम्ही असं म्हणाल की ज्या व्हायरसमध्ये फॉस्फोरस 32 टाकला आहे त्या व्हायरसमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA होता, आणि ज्या व्हायरसमध्ये सल्फर 35 टाकला आहे रेडिओ ॲक्टिव्ह त्या व्हायरसमधले प्रोटीन्स जे आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह होते. असं का? तर फॉस्फरस DNAमध्ये असतो म्हणून तो DNAमध्ये गेला, सल्फर प्रोटीनमध्ये असतं म्हणून ते प्रोटीनमध्ये गेलं. आता ॲक्च्युली तो एक्सपेरिमेंट कसा केला होता हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघू.